नगर मधील संजोग लॉन्स येथे आमदार अरुण जगताप यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात पार पडला. विविध राजकीय नेत्यांसह कार्यकर्ते तसेच नागरिकांनी आमदार जगताप यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. आमदार अरुण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सेक्रेट हार्ट शाळेतील वर्गमित्रांनी आयोजित केलेला अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात पार पडला. पंजाबी सेवा समितीच्या पुढाकारानं संजोग लॉन्स येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी सौ पार्वतीबाई जगताप, माजी आमदार दादाभाऊ कुळंबकर, आमदार संग्राम जगताप, जिल्हा परिषद सदस्य सुवर्णा जगताप, सचिन जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, उद्योजक चंद्रकांत गाडे, युवा नेते सुजय विखे, संग्राम कोते, तुकाराम तावरे, अक्षय कर्डिले, माजी महापौर अभिषेक कळमकर, डॉ विजय भंडारी, प्रदीप पंजाबी, अजय पंजाबी आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात आमदार जगताप यांच्या कार्यकुशलतेचं कौतुक करून सर्वसामान्यांसाठी काकांचं नेतृत्व दीपस्तंभासारखं मार्गदर्शक असल्याचं म्हटलं. तर दोन कलेक्टरची बुद्धी ही काकामध्ये आहे, कारण मी पाहिलं 2004 साली आमचा त्यांचा माझ्या मुलाला काकाची मुलगी दिली. काकानी काका माणसाचा समोर पाहिल्यानंतर क्षणात ते ओळखतात. मी काय राजकीय कुठल्या कारखान्यात चेअरमन नव्हतो, खासदार नव्हतो, मंत्री नव्हतो, सर्वसामान्य कुटुंबात एक शेतकरी, प्रगती शेतकरी. आणि माझं जे कुटुंब होतं त्याने जो जावई निवडला तो भारतामधला एक नंबरचा कॉलेज मुंबईमध्ये इथून मेडिकल तो डेंटल सर्जन तिथून पास आउट झाला आणि तो गोल्ड मेडिस्ट आहे. ह्या मुद्द्यावर काकांनी मुलगी दिली. कार्यक्रमाला आलेले सर्व माननीय अरुण काका साहेबांचे मित्र परिवार, उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते आणि मित्रांनो, काकांचा किंवा काकांबद्दल सांगायचं झालं तर वेळ पण कमी पडेल. आणि त्यांचं एक असं व्यक्तिमत्व आहे जे पक्षाच्या पलीकडे आहे, किंबहुना सर्व पक्षीय काका म्हणलं तरी हरकत राहणार नाही. सगळ्यांचं काम करणार मला तर दोनदाच अनुभव आलेला आहे. मी दोनच वेळेस खरं काकांकडे काम घेऊन गेलो आणि दोन्ही वेळेस त्यांनी एका मिनिटामध्ये ते काम मार्गी लावलं. खरं तर त्यांची मैत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांबरोबर जास्त आहे, त्यामुळे ते किंवा माननीय आमदार साहेब या ठिकाणी असते त्या अधिवेशनामुळे त्यांना येऊ त्यांना येणं जमलं नाही, तर ते जास्त विश्लेषण काकांबद्दल करू शकले असते. या विश्वामध्ये अनेक घटक अस्तित्वात येतात आणि काल ओघात नाहीसे होतात, परंतु काही व्यक्ती अशा असतात की ते त्यांच्या कर्तृत्वानं आपला ओळखीचा ठसा प्रत्येक माणसाच्या मनामध्ये ठसवत असतात. आणि आज आपण समोर आहेत अरुण काका जगताप, त्यांनी त्यांच्या कर्तृत्वानं या नगरकरांच्या मनामध्ये ठसा उमटवलेला आहे. आपली दृष्टी जर स्वच्छ असेल तर संपूर्ण जग आपल्याला चांगलं दिसतं, परंतु आपली वाणी चांगली असेल तर जग आपल्या प्रेमात पडतं. आणि त्याचंच प्रतीक म्हणजे आज या ठिकाणी आपण सर्व समुदाय या ठिकाणी जमलेला आहोत, तर ते काकांना शुभेच्छा देण्यासाठी. आपण म्हणतो की एक काचेचं भांडं जर फुटलं तर त्याचा आवाज होतो, पण नातेसंबंध तुटले तर त्याचा आवाज सुद्धा होत नाही. तर ते कधी नातेसंबंधात असं सर्वांना सांभाळून सर्वांना घेऊन आणि त्यांचं ते कार्यभार करीत असतात. मी काकांना हार्दिक शुभेच्छा देतो. जेव्हापासून काकानगर शहरामध्ये आले तर आमच्यापेक्षा पहिल्यापासूनच सगळ्या माणसांना रोजचा काकांबरोबर जो संवाद असतो, जे सुखदुःखाचे कार्यक्रम असतात किंवा जे काही अडीअडचणी असल्यावर जे काका प्रत्येकाच्या मदतीसाठी धावून जातात, म्हणून आम्ही नवीन पिढी काही सांगण्यापेक्षा सर्वांनाच काकांविषयी काका काय आहे ते सर्वांनाच चांगल्या प्रकारे माहिती आहे. मी काही फार काही सांगणार नाही. अगदी शालेय जीवनापासून काका असतील, त्यांचे कुटुंब असतील, यांचे आमचे सर्व संग्राम जरूर सांगितले पाहिजे. तेव्हापासूनचे आमचे संबंध आहे. राजकारणाचं सत्ता येते आणि जाते, परंतु जो माणूस काका म्हणून या संपूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यात ओळखला जातो तो कायम काका म्हणूनच आयुष्यभर ओळखला जाणार, हे आवर्जून इथं मला सांगावं असं वाटतं. आमदार जगताप यांचा सत्कार करण्यासाठी नागरिकांची रीघ लागली होती. आमदार संग्राम जगताप यांनी प्रास्ताविक केला तर आभार पंजाबी सेवा समितीचे अध्यक्ष अजय पंजाबी यांनी मानले. खर तर हा अभिषेक सोहळा त्यांच्या परिवाराच्या वतीनं हा आयोजित करण्यात आला. 2015 साली देखील त्यांनी असाच आग्रह धरून की खर तर पंजाबी परिवार आणि जगताप परिवाराचे एक जुने ऋणानुबंध आहेत आणि काकांचे ते प्रतीक्षेत वर्गमित्र आहेत. शिक्षण त्यांनी बरोबर कॉन्व्हेंट शाळेमध्ये घेतलं असल्या कारणानं त्यांची एक मनोमन इच्छा होती
की आपल्या या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करायचा आणि या वर्षी देखील तसंच आग्रह धरून त्यांनी हा वाढदिवस त्यांच्या सर्व जुने वर्गमित्रांना देखील निमंत्रित केलं, आपल्यासारख्या सर्व मान्यवरांना विनंती निमंत्रित केलं आणि हा अभिचिंतन सोहळा या ठिकाणी आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पडतोय. तर उपस्थित असणाऱ्या सर्वांचंच, काकांचे सर्व मित्रपरिवार, सर्व नातेवाईक, सर्व राजकीय क्षेत्रातील काम करणारे सर्व त्यांचे सहकारी, सर्व उपस्थित आमचे नगरकर सर्वांचंच मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो उपस्थित राहिल्याबद्दल. आपण सगळे इथे जमले त्या निमित्ताने जे कार्यक्रमाची शोभा वाढली, मी काकाला पंजाबी परिवारतर्फे शुभेच्छा देतो. आरुणकाका जगताप आणि माझे मोठे बंधू प्रदीप पंजाबी हे दोघं वर्ग मित्र आहे. आमचे मोठे बंधूचं आग्रह होतं की आपण काकाचा वाढदिवस संजोगमध्ये साजरा करावा. आम्ही काकाकडे दोन तीनदा गेलो, आम्हाला आमची इच्छा आहे का तू आपला वाढदिवस आपण इथे संजोगवर करू. काकांनी सांगितलं नको नको काय करायचं करू नका, पण आमचे मोठे बंधूचं लाईच आग्रह होतं, नाही आपल्याला करायचंच. फक्त त्यांची दोस्तीमुळे ते काकांनी सांगितलं ठीक आहे तुमची इच्छा आहे, तर ते काकांनी जे आम्हाला संधी दिली. प्रतिनिधी तीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.